लोकसभा निवडणुकीचा धुरळा आता पुरता खाली बसलेला आहे. काही दिवसातच खासदारांना शपथ दिली जाईल. दरम्यान प्रत्येक पक्षाकडून आपल्या जय पराजयाचा उहापोह केला जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नव्या जोमानं उतरण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झालेलं असून त्यानुसार रणनीती आखणंही सुरू झालेलं आहे. पुणे शहर हे वेगवेगळ्या घडामोडींसाठी कायमच चर्चेत असणारं शहर. सुरेश कलमाडी यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर भाजपने पुण्यात आपले पाय घट्ट रोवले. मागील 3 लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी भाजपचा खासदार निवडून आलेला असून जवळपास 75% विधानसभा मतदारसंघातही भाजपचंच वर्चस्व दिसून आल्याचं पाहायला मिळालं. मागील वर्षभरात मात्र पुण्यात काही रंजक घडामोडींची मालिका चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसब्याच्या जागेवर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करून एकच खळबळ माजवून दिली. अवघ्या राज्यात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजू लागलं. काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा लोकसभा निवडणुकीसाठी केली जाऊ लागली. काँग्रेसतर्फे तिकीट मिळवण्यात धंगेकर यशस्वी ठरले. त्यांचा सामना भाजपतर्फे महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याशी झाला. ही निवडणूक भाजपतर्फे फार प्रतिष्ठेची करण्यात आली होती. काँग्रेसनेही त्यात माघार न घेता संपूर्ण मतदारसंघात जोमानं प्रचार केला होता. मात्र काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरबुरींचा फटका बसल्यानं रवींद्र धंगेकर पराभूत झाले असं सांगितलं जात आहे. याशिवाय भाजपचं चोख निवडणूक नियोजनही मोहोळ यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरलं. मुरलीधर मोहोळ यांना 5,84,728 तर रवींद्र धंगेकर यांना 4,61,690 मतं मिळाली. जवळपास 1.25 लाखांच्या फरकानं मोहोळ विजयी झाले. दरम्यान पुणे लोकसभेच्या जागेवर कसबा, कंटोनमेंट बोर्ड, पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी आणि शिवाजीनगर हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. पुणे शहराचा विचार करता खडकवासला आणि हडपसर हे आणखी 2 विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे बारामती आणि शिरूर मतदारसंघात समाविष्ट होतात. बारामती आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे पुणे शहरात आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होईल. येत्या काळात शहरातील 9 विधानसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती असेल, इथून आमदार व्हायचे चान्सेस कोणाचे जास्त असतील, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती, आपला विषयच भारी. कसबा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हेच पुन्हा निवडणूक लढतील. तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, सर्वपक्षीय मित्रसंबंध, काँग्रेस पक्षातर्फे दाखवण्यात आलेला विश्वास, वस्त्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांशी जुळलेली नाळ, या सर्व गोष्टींमुळे रवींद्र धंगेकर हे कसब्याचे बॉस म्हणून नावारूपाला आले आहेत. मागील 3 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे सर्वात चांगली कामगिरी कुणी केली असेल तर ती रवींद्र धंगेकर यांनीच. यंदाची लोकसभा निवडणूक लढल्यानं आपले संपर्क पुनर्स्थापित करण्याची संधी धंगेकर यांना मिळाली. दरम्यान भाजपतर्फे पुन्हा हेमंत रासने यांना संधी मिळणार की टिळक घराण्यातील कोणाला उमेदवारी दिली जाणार की गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांना तिकीट मिळणार हे अद्याप नक्की नाहीये. कसब्यातून निवडणूक लढण्यासाठी गणेश बिडकर हे सुद्धा इच्छुक आहेत. पेठांतील ब्राह्मण मतांकडे डोळा ठेवून भाजप टिळक किंवा बापट कुटुंबात तिकीट देऊन गेलेला बालेकिल्ला परत मिळणार की नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार हे पाहणं औत्सुक्याच राहील. तुर्तास तरी या ठिकाणावरून रवींद्र धंगेकर यांचं पारडं जड दिसत आहे. कोथरूड ही भाजपासाठी बालेकिल्ला असणारी आणखी एक जागा. या जागेवर सध्या चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या आधी मेधा कुलकर्णी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून कोल्हापूरहून आलेल्या चंद्रकांत पाटील यांना ती जागा भाजपने मोकळी करून दिली. आपल्याला डावललं जात असल्याची भावना दाखवून देत मेधा कुलकर्णी यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार केली. अखेर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोथरूडने मुरलीधर मोहोळ यांना जवळपास 75,000 मताधिक्य दिल्यानं चंद्रकांत पाटील यांनाही पुढची निवडणूक सोपी जाईल असं चित्र आहे. उच्च मध्यमवर्गीय आणि कष्टकरी अशा दोन्ही पद्धतींच्या समाजाचा भरणा असलेल्या कोथरूडमध्ये मुळशी भागातून वास्तव्यास आलेले 1,000 नागरिक आहेत. या नागरिकांवर मोहोळ यांचा चांगलाच प्रभाव आहे. मनसेतर्फे ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी गतनिवडणुकीत चंद्रकांत पाटलांना चांगली लढत दिली होती. मात्र लोकसभेला भाजपशी दोस्ती केल्यानं आता मनसे कुठल्या तोंडानं भाजप विरोधात मतं मागणार हा कळीचा मुद्दा आहे. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फेही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
शिवसेनेतर्फे चंद्रकांत मोकाटे तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रवीण गायकवाड यांचं नावही या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी अधूनमधून चर्चेत येत असतं. मात्र ते स्वतः निवडणूक लढण्याऐवजी सपोर्टिंग भूमिकेत राहणं पसंत करतात. गत निवडणुकीत कोथरूडमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा या मुद्द्यानं प्रचारात रंगत आणली होती. मात्र चंद्रकांत दादा आता पुणेवासी झाल्यानं त्यांना आणखी बळ आलेलं असेल. त्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी दत्ता बहिरट यांचा सामना करावा लागू शकतो. मतदारसंघात विशेष लक्ष नसल्यानं तसेच कामगार पुतळा वसाहत राजीव गांधी वसाहत या झोपडपट्ट्या स्थलांतरित केल्यानं नागरिकांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागू शकतो. मोहोळ यांना व्यवस्थित मदत केल्यानं त्यांचं बक्षीस भाजप नेतृत्वाकडून आणि खुद्द मोहोळ यांच्याकडून सिद्धार्थ शिरोळे यांना ताकद देऊन करण्यात येईल. बहिरट यांना धंगेकर यांच्या निमित्तानं ताकद मिळालेली असून सध्या बहिरट यांनीही जोमाने प्रचार सुरू केलाय. त्यांना महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांची मदत मिळू शकते. मागील निवडणुकीत झालेला निसटता पराभव पाहता यंदाची लढतही चुरशीची होणार असंच एकंदरीत मतदारसंघातील चित्र आहे. कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा सध्या भाजपचा वर्चस्व असलेला मतदारसंघ असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या भागातून मिळालेलं मताधिक्य पाहता माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासाठी पुन्हा एकदा आमदार बनण्याची संधी चालून आली आहे असं म्हणता येईल. भाजपच्या दलित आणि मुस्लिम विरोधातील नॅरेटिव्हचा फटका त्यांना कॅन्टोनमेंट भागात बसलेला असून इथले विद्यमान आमदार सुनील कांबळे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मांडली जात आहे. 2014 निवडणुकीत त्यांचेच बंधू दिलीप कांबळे हे या मतदारसंघातून आमदार झाले होते. पक्ष नेतृत्वाकडून होत असलेली खांदेपालट पाहिली असता यंदाही भाजपकडून उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. दरम्यान मागील दोन पराभवांचा वाचपा काढण्यासाठी बागवे प्रयत्नशील असून त्यांच्या व्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटातर्फे अमोल देवळेकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे जाण्याच्या शक्यता अधिक आहेत. मात्र शिवाजीनगर प्रमाणेच इथंही तुल्यबळ लढत पाहायला मिळेल. पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अश्विनी कदम नितीन कदम अथवा काँग्रेसच्या आबा बागुल यांच्याशी होऊ शकतो. गत निवडणुकीत अश्विनी कदम यांनी चांगली लढत दिल्यानं त्यांचं नाव आताही चर्चेत आहे. दरम्यान बरीच वर्ष नगरसेवक म्हणून काढलेल्या आबा बागुल यांना पुढची संधी मिळत नसल्यानं ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत दंगेकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या बागुल यांनी प्रचारातून अंग काढून घेतलं होतं. देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतल्याचीही बरीच चर्चा झाली. ते सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे तरुण नेते सागर आल्हाट हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहर प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या सागर आल्हाट यांनी वस्त्या झोपडपट्ट्यांमध्ये आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करायला सुरुवात केली असून वसंत मोऱ्यांच्या लोकसभेच्या प्रचारात त्यांनी बराच वेळ खर्ची केला होता. दरम्यान सलग 3 निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांचा मतदारसंघात असलेला होल्ड त्यांना भाजपमधील सहकाऱ्यांची असलेली मदत पाहता यंदा सुद्धा त्या बाजी मारतील अशी शक्यता आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे चेतन तुपे शरद पवार गटातर्फे माजी महापौर प्रशांत जगताप तर वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे हे निवडणूक रिंगणात असतील. मोरे यांनी यापूर्वीही इथून निवडणूक लढवली असून साधारण 35,000 ते 40,000 मतं ते घेतात. राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोन गड जर आमने-सामने आले तर सध्या तरी शरद पवार गटाचं इथं पारडं जड दिसत आहे. चेतन तुपे यांच्या विरोधात असलेली नाराजी भाजपकडून तुपे यांच्या प्रचारात आणल्या जाणाऱ्या अडचणी यावर ते कसे मात करतात यावर पुढची सगळी गणितं अवलंबून असतील. तुपे यांचे मागील प्रतिस्पर्धी योगेश टिळेकर नेमकी काय भूमिका घेणार यावरही मतदारसंघातील बरीच गणितं अवलंबून असतील. वडगाव शेरी मतदारसंघ हा यंदाच्या विधानसभेला हॉट फेवरेट असेल. इथले माजी आमदार आणि भाजपचे पूर्व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महायुतीत ही जागा सध्या अजित पवार गटाकडे आहे. इथले विद्यमान आमदार सुनील टिंगरे काही दिवसांपूर्वी घडलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केल्याबद्दल अडचणीत सापडले होते. याचाच फायदा महाविकास आघाडीकडून उचलला जाऊ शकतो. सध्या महाविकास आघाडीकडे तुलनेनं चांगला पर्याय अजून तरी दिसून आलेला नाही. याशिवाय टिंगरे यांना तिकीट दिल्यानंतर जगदीश मुळीक नेमकी काय भूमिका घेणार याकडेही जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. भाऊ पठाडे रेखा टिंगरे या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडेही वडगाव शेरीकरांचं लक्ष असणार आहे. मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यातील मागील काही काळापासून शीतयुद्ध सुरू असून त्याचा फटकाही आता मुळीक यांना बसणार का हे पाहणं आवश्यक ठरेल. पुढं
खडकवासला हा पुणे शहरातील 8वा आणि शेवटचा मतदारसंघ. या मतदारसंघात भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. रमेश मांजा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तापकीर विजयी झाले, त्यानंतर पुन्हा ते सलग 2 वेळा निवडून आले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत असलेल्या कुरबुरींचा फायदा भाजप उमेदवाराला झालेला आहे. गत निवडणुकीत रुपाली चाकणकर यांनी काम न केल्यानं सचिन दोडके यांचा अवघ्या 2500 मतांनी पराभव झाल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या. सध्या चाकणकर या अजित पवार गटात असून त्या सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भीमराव तापकीर यांनी मतदारसंघात न केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे. यंदाच्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांना मिळालेलं मताधिक्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी वातावरण पूरक आहे असंच म्हणता येईल. खडकवासलामध्ये 4000 लीड सुनेत्रा पवार यांना आहे, मात्र तरीही सुप्रिया सुळे यांनी संघटन बांधणीवर जोर दिलेला असल्यानं शरद पवार गटाच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे. तर या 8 मतदारसंघांचा आढावा आपण आता घेतला असून गत निवडणुकीपेक्षा यंदा महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मतं या निवडणुकीत निर्णायक ठरणार असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ती फायद्याची ठरणार आहेत. ठाकरे पवारांना मिळणारी संपत्ती हा एक्स फॅक्टर विधानसभेतही महत्वाचा ठरणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, पुणे शहरातील पुढचे 8 आमदार कोण असतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.